महाड MIDC मधील नांगलवाडी फाट्यावर रस्त्याला नदीचे स्वरूप, रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी, LNT आणि MIDC च्या गलथान कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास। सध्या महाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची सुरुवात झाली। अशा परिस्थितीत महाड MIDC परिसरात जागोजागी रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहावयास मिळत असून आज महाड MIDC चा मुख्य रस्त्यावर म्हणजेच नांगलवाडी फाटा येथे मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या MIDC च्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहावयास मिळत असून या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। महाड MIDC च्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या MIDC च्या रस्त्याखालून पावसाचे पाणी वाहून नेणारा नाळ हा कमी पडत असून महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी भरावामुळे अडवणूक झाल्यामुळे त्यातच नाळ्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने संपूर्ण पाणी हे रस्त्यावर येत असून या ठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले। वास्तविक पाहता बदललेल्या भौगोलिकदृष्ट्या या नाळ्याच्या रुंदीकरणाचे काम होणे अपेक्षित होते, परंतु या नाळ्याचे काम ना LNT मार्फत होते ना MIDC प्रशासन करत। दोन्ही प्रशासने या कामासाठी हात झटकत असल्याने याचा नाहक त्रास या ठिकाणच्या व्यावसायिकांचं वाहतुकीस देखील होत आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। संबंधित बाबीचा विचार करत प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। हा नॅशनल हायवे आणि MIDC च्या गलथानी कामगारामुळं हा पूर्ण पाणी पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। हा पूर्ण त्या सर्वांच्या गलथानी कामगारामुळं हा हे झालेला आहे। आणि जर अजून एक तासच पाऊस पडला आहे, एक तासाला अजून जर जास्त पाऊस पडला तर खरोखर सगळ्या जाणाऱ्या जाणाऱ्या गाड्या MIDC बंद होईल असा हा प्रवाह आहे। आणि ह्या लोकांचे सुद्धा इथं आता भरपूर हाल झालेले आहेत। प्रत्येक गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, गाड्यामध्ये आता उभं राहू शकत नाही प्रत्येक जण। हे रिक्षावाले आहेत, रिक्षावाल्यांना सुद्धा लावण्याची हे राहिलेली नाही आहे। नेमकं काय कारण असू शकत? MIDC आणि हायवे, नॅशनल हायवे, या दोघांच्या काहीतरी भांडणामुळे ही पाठीमागची मोडी आहे। त्या मोडीमध्ये चाललंय की ही तुमची आहे, ते म्हणतायत या नॅशनल हायवेची आहे, त्याच्यावरती त्यांचं काहीतरी भांडण चाललेलं आहे, त्यामुळे हे थांबलं गेलं काम। हा नाला जाम होतो, या नाल्यामध्ये गंदगी येऊन बसते, नाला काही साफ करीत नाही आणि आम्ही रिक्षा वाहन तिथं उभा करतो, आम्हाला धंद्याची काय कुठं जागाच नाही आणि त्या जागेमुळं त्या तिथं पाणी सर्व रस्त्यावरना पलटतोय। दुकानदारांना, रिक्षावाल्यांना, वाहनवाल्यांना सर्वांना त्रास आहे त्याचा, आणि त्याच्यावरती जा लवकरात लवकर काहीतरी ही दक्षता घ्यावी